Hello friends, chapter number 3.1 is practice set 3.1 सुरू करना अगोदर आपण काही बेसिक बघणार आहोत पॉलिनोमियल्स मध्ये. पॉलिनोमियल्स म्हणजे बहुपदी. आता बहुपदी मध्ये व्हाट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिनोमियल्स? अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच द पावर ऑफ द व्हेरिएबल इज अ पॉझिटिव्ह इंटीजर इज कॉल्ड पॉलिनोमियल. म्हणजेच मराठीमध्ये ज्या बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक धन पूर्णांक किंवा शून्य म्हणजेच पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी असे म्हणतात. द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज द पॉझिटिव्ह इंटीजर म्हणजे धन पूर्णांक किंवा होल नंबर. त्याला काय म्हणायचं? पॉलिनोमियल. सो चलाचा घातांक पॉवर म्हणजे काय? जो आपण इंडेक्स म्हणतो तो चलाचा घातांक काय असतो? धन पूर्णांक पॉझिटिव्ह इंटीजर. त्याला आपण काय म्हणू? पॉलिनोमियल म्हणू. नंबर एक इक्वेशन नंबर वन दिलं मी 2a² + √√3x² - 5x + 10 इज अ पॉलिनोमियल. आता ही संख्या एवढा दिलेला आहे म्हणजे काय म्हणू? पॉलिनोमियल. कसं? हेअर 2√3 -5 अँड 10 आर अ रियल नंबर अँड द पॉवर ऑफ x द व्हेरिएबल आर 3, 2, 1 अँड 0 विच आर पॉझिटिव्ह इंटीजर्स. आणि 10 मीन्स 10x 0 म्हणजे 2√3 -5 अँड 10 आर रियल नंबर. द पॉवर (4x³ + 5x + 3/x) इज नॉट अ पॉलिनोमियल. हियर 3/x मीन्स म्हणजे 3/x म्हणजे आपण याला लिहिणार असले तो 3x इंडेक्स फॉर्म नाही. इंडेक्स फॉर्म मध्ये असले तर 3/x ला मीन्स 3x - 1 म्हणजे याचा पॉवर काय? -1. मग द पॉवर ऑफ x इज अ निगेटिव्ह इंटीजर म्हणजे ही निगेटिव्ह 1 आली संख्या म्हणजे आपण काय आपण डेफिनेशन काय बघितले की जसा पॉवर काय असतो? पॉझिटिव्ह इंटीजर असतो धन पूर्ण संख्या. तर मी तर काय आलं याचं दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आलं? 3/x मीन्स काय? 3x चा पॉवर काय? -1. द पॉवर ऑफ x इज अ निगेटिव्ह इंटीजर. मग निगेटिव्ह इंटीजर असल्यामुळे मी काय होईल याचा आन्सर काय होईल? इज अ नॉट अ पॉलिनोमियल म्हणजे बहुपदी नाही. म्हणजे ही राशी बहुपदी नाही. आणि एक नंबर एक्झाम्पल बघितलं होतं आपण याच्यामध्ये काय होतं की 2√3 - 5 अँड 10 हे सगळे काय? 3, 2, 1 अँड 0 विच आर पॉझिटिव्ह इंटीजर्स. आणि या 10चा काय? 10चा फॉर्म काय लिहितो आपण? 10 मीन्स काय? 10x⁴. सो म्हणून आपल्याला हे काय होतं? म्हणून हे पहिले नंबर काय होतं? पॉलिनोमियल. कारण की इथे कोणताही निगेटिव्ह इंटीजर्स नाही. सर्व कसे? विचार 3, 2, 1 3, 2, 1 अँड 0 विचार पॉझिटिव्ह इंटीजर्स. सो अशा आता बघू आपण टाईप्स ऑफ तुम्हाला तर पॉलिनोमियल्स कोणतं आणि पॉलिनोमियल्स म्हणजे पॉलिनोमियल आणि नॉट अ पॉलिनोमियल आपण दोन गोष्टी बघितल्या आणि डेफिनेशन घेतल्यानंतर आपण टाइप्स ऑफ पॉलिनोमियल बघणार आहोत. म्हणजे पॉलिनोमियल म्हणजे बहुपदीचे प्रकार. या प्रकारामध्ये मोनोमियल सगळ्यात पहिले. मोनोमियल म्हणजे एक पदी. ज्या बहुपदीत एकच पद असते तिला एक पदी असे म्हणतात. पॉलिनोमियल हॅव म्हणजे वन टर्म इज कॉल्ड अ मोनोमियल. ज्या बहुपदीमध्ये एकच वन टर्म म्हणजे एकच पद. मग आता याला काय म्हणू शकतो आपण? इक्वेशन मध्ये 7x² एकच पद आहे, -5x एकच मोनोमियल, 2xy एकच आहे. मग याला काय म्हणायचं? अ पॉलिनोमियल हॅव्हिंग म्हणजे वन टर्म इज कॉल्ड मोनोमियल. त्याला म्हणा जिथे एकच पद आहे ज्या बहुपदीमध्ये एक पद आहे त्याला मोनोमियल. त्याच्यानंतर दुसरं आहे बायनोमियल. अ पॉलिनोमियल हॅव्हिंग टू टर्म्स इज कॉल्ड अ बायनोमियल. म्हणजे इथे काय? ज्या बहुपदीमध्ये टू टर्म्स म्हणजे दोन पद
टू टर्म्स म्हणजे दोन पद असतात, त्याला काय म्हणतात बायनॉमियल, म्हणजे बायनॉमियल म्हणजे द्विपदी. इक्वेशन म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स, इथे दोन पद आहे, एक दोन दोन पद आहे, त्याच्यानंतर पी स्क्वेअर फोर पी, एक दोन दोन पद, वाय क्यूब मायनस थ्री वाय स्क्वेअर, एक दोन दोन पद, मग त्याला काय म्हणतो आपण बायनॉमियल. जिथे दोन टर्म्स आहे, टू टर्म्स आहे त्याला बायनॉमियल, जिथे वन टर्म आहे त्याला मोनोमियल, आणि आता सगळ्यात लास्ट ट्रिग ट्रिनोमियल. अ पॉलिनोमियल हॅविंग थ्री टर्म इज कॉल्ड अ ट्रिनोमियल. ट्रिनोमियल म्हणजे काय म्हणते, तर एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस थ्री, म्हणजे तिथे तीन तीन पदी असते, त्याला काय म्हणते ट्रिनोमियल, म्हणजे त्रिपदी. त्रिपदीमध्ये तीन पदे असतात, एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस थ्री, एम एम क्यूब प्लस एम स्क्वेअर मायनस फाईव्ह, इथं पण तीन पद आहे, इथं पण तीन पद आहे, त्याला काय म्हणतात त्रिपदी. तर आपल्याला बेसिकमध्ये आपण टाईप्स ऑफ पॉलिनोमियल डेफिनेशन आणि पॉलिनोमियल कोणते पॉलिनोमियल कोणते नाही नॉट अ पॉलिनोमियल म्हणजे असे दोन्ही आपण बघितले आहेत. लगेच आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. त्यानंतर डिग्री ऑफ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल, डिग्री ऑफ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल, एका चरातील बहुपदीची कोटी, एका चरातील बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ पॉलिनोमियल ते बघणार आहोत आपण. नंबर वन, द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल इज द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल, म्हणजेच एका चरातील बहुपदीमध्ये चराच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदाची कोटी म्हणतात, चलाच्या सर्वात मोठ्या घटक. आता चल कोणतं आहे, टू एक्स सेवन एक्स, हे काय व्हेरिएबल आहे म्हणजे चल, टू एक्स सेवन एक्स फोर एक्स याला आपण व्हेरिएबल म्हणतो. याचा पॉवर म्हणजे पॉवर कोणता, पॉवर कोणता आहे, टू एक्स थ्री सेवन एक्स फाईव्ह फोर एक्स स्क्वेअर, म्हणजे पॉवर म्हणजे घातांक, चलाचा घातांक जो मोठा आहे, ज्या चलाचा घातांक मोठा आहे त्याला आपण काय म्हणतो डिग्री ऑफ, त्याला बहुपदीची कोटी असं म्हणू आपण. मग आता इथे कोणती आहे, टू एक्स क्यूब मायनस सेवन एक्स सेवन एक्स पॉवर फाईव्ह प्लस फोर एक्स स्क्वेअर प्लस सेवन, म्हणजे सगळ्यात मोठा घटक कोणता आहे चलाचा, तरी तर आपल्याला दिसतोय फाईव्ह, इथं थ्री छोटा आहे, हा फाईव्ह मोठा आहे आणि टू पण छोटा आहे, म्हणजे फाईव्ह हा मोठा आहे पॉवर, हा हायेस्ट पॉवर काय फाईव्ह, द व्हेरिएबल एक्स इज द फाईव्ह, द डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल इज फाईव्ह, म्हणजे बहुपदीची कोटी कोणती येऊन मिळतात, हायेस्ट पॉवर कोणता आहे फाईव्ह, मग डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज इन मग द डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल इज फाईव्ह, म्हणजे बहुपदीची कोटी कोणती झाली मग पाच. त्याच्यानंतर लगेच आपण डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल, म्हणजेच एकापेक्षा अधिक चरातील बहुपदीची कोटी, म्हणजे एकापेक्षा अधिक चरातील बहुपदीची कोटी काढताना प्रत्येक पदार्थ पदामध्ये असलेल्या चराची घातांकाची बेरीज करून जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरजेस बहुपदीची कोटी. डिग्री ऑफ पॉलिनोमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल, एकापेक्षा अधिक चरातील बहुपदीची कोटी, एकापेक्षा अधिक चरातील, आपण पहिले बघितलं की एका चरातील बहुपदीची कोटी बघितली आपण, आता इथे एकापेक्षा अधिक चरातील बहुपदीची कोटी बघतोय आपण. डिग्री ऑफ पॉलिनोमियल मोर दॅन वन व्हेरिएबल इज द हायेस्ट सम ऑफ द पॉवर, हायेस्ट सम ऑफ द पॉवर म्हणजे सर्वात जास्त बेरीज कशाची पॉवर्स, म्हणजे घातांकाची व्हेरिएबल चलाच्या घातांकाची बेरीज सर्वात जास्त ऑफ द व्हेरिएबल इन इच टर्म सो ऑब्टेन इक्वेशन द डिग्री ऑफ द पॉलिनोमियल,
म्हणजे त्याला आपण बहुपदीची कोटी असं म्हणू. मग आता इथे दिलंय 9x पॉवर 5 वाय स्क्वेअर मायनस 7x क्यूब मग वाय पॉवर 5 प्लस 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 11x वाय प्लस 9. तर मग आता इथे आपण काय करायचं आहे, काय सांगितलंय की मोर दॅन वन व्हेरिएबल इज द हायेस्ट सम ऑफ द पॉवर. सम ऑफ द पॉवर म्हणजे घातांकाची बेरीज करावं लागणार. घातांकाची बेरीज करू आपण. इथे पण काय घातांक 5 आणि 2 आहे, मग 5 आणि 2 ऍडिशन किती आली 7. त्यानंतर इथे फक्त घातांक 3 आणि 5, 3 आणि 5 ची बेरीज किती आली 8. इथे किती आहे 3 आणि 2, मग 3 आणि 2 ची बेरीज ऍडिशन 5. त्यानंतर झालं मग या सगळ्यामध्ये आपल्याला हायेस्ट सम ऑफ द पॉवर्स कोणता आला, म्हणजे सर्व घातांकाची बेरीज सगळ्यात मोठी कोणती मिळाली. आता इथे 7 ही छोटी आहे, 5 पण छोटी आहे, मग सगळ्यात मोठी कोणती मिळाली 8. मग हायेस्ट सम ऑफ पॉवर इन द गिवन पॉलिनोमियल म्हणजेच कोणता आहे, मग 8. 8 काय मिळाला आपल्याला, हायेस्ट सम ऑफ पॉवर. म्हणजे इथे बहुपदीची कोटी कोणती आहे 8, या उदाहरणामध्ये कोणती 8. सो वी कॅन टेक स्क्रीनशॉट. पुन्हा आपण लगेच नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स बेसिक मध्ये आपण बघतोय, बेस्ड ऑन डिग्री. टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स बेस्ड ऑन म्हणजे बहुपदीचे प्रकार कोटी म्हणून. हा त्याच्यात किती प्रकार आहे, 3 प्रकार आहे पॉलिनोमियल्सचे कोटी म्हणून. 3 प्रकार आहेत, लिनियर पॉलिनोमियल म्हणजे रेषीय बहुपदी, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल म्हणजे वर्ग बहुपदी, आणि क्यूबिक पॉलिनोमियल म्हणजे घन बहुपदी. तर मग लिनियर पॉलिनोमियल कशाला म्हणायचं, की ज्या कोटी 1 असणाऱ्या बहुपदीस रेषीय बहुपदी असे म्हणतात. म्हणजे ज्याची कोटी 1 डिग्री, कोटी म्हणजे डिग्री, ज्याची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनोमियल असं म्हणतो, रेषीय बहुपदी. त्याच्यानंतर क्वाड्रेटिक पॉलिनोमियल कशाला म्हणायचं, ज्याची डिग्री 2 आहे, 3x चा वर्ग म्हणजे डिग्री किती आली 2, त्याला काय म्हणतात क्वाड्रेटिक पॉलिनोमियल, म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो ना वर्ग बहुपदी. त्याच्यानंतर क्यूबिक पॉलिनोमियल कशाला म्हणायचं, की ज्याची कोटी समजा 14 यम क्यूब डिग्री 3, त्याला काय म्हणायचं क्यूबिक म्हणजे घन बहुपदी. तर असे 3 प्रकार आहेत आपण समजून घ्यायला पाहिजे. 5x प्लस 7, 5x प्लस 7 याची कोटी किती, मग याची कोटी किती डिग्री 1, विधि बघा 1, त्याला काय म्हणतो आपण लिनियर पॉलिनोमियल. याच्यामध्ये सर्वसामान्यपणे आपण लिहिताना काय करायचं, ए एक्स प्लस बी ए इज इक्वल टू नॉट 0, म्हणजे ए काय, ए हा म्हणजे काय नसतो, ए म्हणजे 0 नाही, ए इज इक्वल टू नॉट 0 म्हणजे ए हा 0 नसतो. त्याच्यानंतर 3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 11, आता याचा 3x काय कोटी आली, किती आली कोटी 2, डिग्री किती आली 2, म्हणजे याला आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. मग याला याला लिहिताना काय लिहितो आपण, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, इथं पण काय ए इज इक्वल टू नॉट 0, याचा पण ए काय, ए म्हणजे काय, हा ए हा काय 0 नसतो, ए इज इक्वल टू नॉट 0. त्याच्यानंतर 14 यम क्यूब मायनस 2 यम, 14 यम क्यूब, क्यूब म्हणजे काय कोटी डिग्री किती 3, हा 3 डिग्री डिग्री, आणि याला काय डिग्री 3 असते, त्याला काय म्हणतो आपण क्यूबिक पॉलिनोमियल घन बहुपदी. मग इथं याला पण लिहिताना काय येतो आपण सर्वसामान्यपणे ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी, आणि ए इज इक्वल टू नॉट 0, इथं पण ए काय असतो 0 नसतो, ए काय काय नसतो, ए इज इक्वल टू नॉट 0. हे झालं टाईप्स ऑफ पॉलिनोमियल मध्ये लिनियर पॉलिनोमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल, क्यूबिक पॉलिनोमियल कशाला म्हणतात, आणि डिग्री किती असते ते आपण बघितलं. त्याचं सर्वसामान्यपणे कसं लिहितात आपण ते पण बघितलं. आता आपण बघणार आहोत स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर प्रमाणरूप बहुपदी. त्याच्यानंतर कोएफिशियंट फॉर्म म्हणजे बहुपदीचे सहगुणक, आणि इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूप. तर मग आता इथं दिलेलं आहे बघा स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म
देंगे एक उदाहरण ले, 7x2 - 9x पावर 4 + 9x पावर 5 - 7 + 12x2 - x - 6 यदा स्टैंडर्ड फॉर्म जर आपण लिहायचा आहे तर आपण स्टैंडर्ड फॉर्म कसा लिहितो तर या या इथे आपण 9x पावर 5 - 11x पावर 4 - 7x³ - 12x² - x - 6 बघा स्टैंडर्ड फॉर्म मध्ये काय केलं आपण याची कोटी म्हणजे 5 हा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी कोटी डिग्री मग 9x5 घेतला त्याच्यानंतर सगळ्यात कोटी छोटी छोटी कोणती 4 मग 4 घेतला म्हणजे 11x4 आणि 11x पावर 4 घेतला मग सगळ्यात कोटी छोटी कोणती 3 मग 7x³ घेतला त्याच्यानंतर x² याची कोटी सगळ्यात छोटी त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा मग 12x² घेतला त्याच्यानंतर x - 6 स्टैंडर्ड फॉर्म तुम्हाला समजलं असं कशा पद्धतीने लिहायचं त्याच्यानंतर आता आपण बघू इंडेक्स फॉर्म कशा पद्धतीने लिहायचं तर इंडेक्स फॉर्म म्हणजे लिहिताना 9x पावर 5 - 11x पावर 4 - 7x³ - 12x² - x - 6 बघा इंडेक्स फॉर्म पण काय केलं आपण सेम त्याच पद्धतीने लिहिलं जे स्टैंडर्ड फॉर्म लिहिलं तेच आपण इंडेक्स फॉर्म पण त्याच पद्धतीने लिहिले मग आता आहे कोएफिशियंट फॉर्म म्हणजे सहगुणक रूप आता हा कसा लिहितो आपण तर कोएफिशियंट फॉर्म मध्ये काय लिहितो आपण इथं काय व्हेरिएबल काय नाईन -11 -7 त्याच्यानंतर -12 याला काय म्हणतो आपण सहगुणक रूप जे नंबर आपण दिले त्याला आपण सहगुणक रूप असं म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म इंडेक्स फॉर्म कोएफिशियंट फॉर्म कशा पद्धतीने लिहायचं ते बघितले त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पॉलिनोमियल लिनियर पॉलिनोमियल क्वाड्रेटिक पॉलिनोमियल क्यूबिक पॉलिनोमियल याची कोटी किती आणि कसं लिहायचं आणि कशा सर्वसामान्य कशी पद्धतीने लिहितात ते आलं आपण बघितलं बेसिकमध्ये आपलं आपण पॉलिनोमियल्समध्ये हे सर्व बघितलं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस 3.1 बघणार आहोत Thank you. You can take a screenshot.